न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांना चांगलंच फटकारले. ज्ञानदेव वानखेडेंच्या आक्षेपाला उत्तर द्या असं न्यायालयाने मंत्री नवाब मलिकांना आदेश दिले. ज्ञानदेव वानखेडे यांचा नवाब मलिकांविरोधात न्यायालयामध्ये खटला सुरू आहे. तर ज्ञानदेव वानखेडे यांचा 25 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांवरती 25 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकलाय. त्या संदर्भात न्यायालयामध्ये खटला सुरू आहे. मलिकांच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करा. मोहित कंबोज यांच्या तक्रारीवरती न्यायालयानं आदेश दिलेत. नवाब मलिक यांना न्यायालयाचा दणका पाहायला मिळतोय. प्रथम दृष्ट्या मलिक यांनी तक्रारदाराची बदनामी केली आहे. न्यायालयानं स्पष्टपणे हे मत नोंदवलंय. मलिक 29 नोव्हेंबर 2021 रोजी न्यायालयात हजर व्हा. आजगाव महानगर दंडाधिकारी यांनी आदेश दिलेत.